अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून सार्वजनिकरित्या संविधानाचे वाचन करण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजय गरुड, तालुका अध्यक्ष विलास राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य डी के पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस के झेंडे को सलामी दोगे, सलामी तो एक साथ। भारत की जय, महात्मा गांधी की जय, महात्मा फुले की जय, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा जय, शरदचंद्रजी पवार साहेबांचा जय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय। हा सर संविधान वाचन आणि प्रतिमा पूजन करून आपण आज इथे केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आपले नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांनी 24 वर्षापूर्वी बरोबर याच दिवशी आज आपल्या पक्षाची स्थापना केली होती। कष्टकरी, शेतकरी, मजूर आणि व्यापारी सर्व घटकांना 24व्या वर्षातून पदार्पण करत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज सर्व इथे जमलात, सगळे सहकारी, सगळे कुटुंब, आदर्श दिगंबर दादा, संजय दादा, आपले डिप्टी पाटील सर, तसेच मनोहर दादा, नाना राजवल यांचेही सगळ्यांचं स्वागत करतो आणि 24व्या वर्धापन दिनाच्या पुढच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। आपले सर्व सन्माननीय व्यासपीठ, ज्येष्ठ सज्ज नेतेगण, तरुण कार्यकर्ते मित्रांनो, खंडातील विविध अध्यक्ष पदाधिकारी, या सर्वांचं मी 24व्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक स्वागत करतो। परवा जयंत पाटील साहेबांचे पत्र आले आणि दरवर्षी आपण राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आजही आपल्या सगळ्यांच्या साक्षीने
26वा वर्धापन दिवस राष्ट्रवादी पक्षाचा बोलता बोलताना 92 स्थापना झाली आणि 24 वर्ष पूर्णत्वास जाऊन आता 25व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. अतिशय अध्यक्षांनी सांगितलं विलंब होऊ नये की शरद पवार साहेबांचं जे स्वप्न होतं की सर्व घटकांना समाजातील बरोबर घेऊन आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाची त्या काळात त्यांनी स्वाभिमानी नेता म्हणून स्थापना केली आणि याला भरभरून जनता जनार्दनांनी नेहमी आशीर्वाद दिला आणि नेहमी देत राहील. पवार साहेबांच्या कामाच्या बाबतीत जितकं बोललं तितकं कमी आहे आणि राष्ट्रवादी पक्षाने इतक्या लवकर चांगली पद्धतीने आपला विकास आणि तळागाळापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा विचार, पवार साहेबांचं काम, आपल्या सगळ्या नेत्यांचे कामं, मंत्रिमंडळात ज्या ज्यावेळी संधी मिळाली असेल त्या त्यावेळेस विविध घटकांसाठी जे जे काही मार्गदर्शन केलं किंवा मदत केली किंवा प्रत्येक समाजाच्या घटकांसाठी ज्या ज्या काही योजना आखल्या त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या सगळ्या तुमच्या आपल्या सगळ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण केलं. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व उपस्थित बंधूंना, ज्येष्ठ श्रेष्ठांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. या पक्षाची वृद्धंगती आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, आपल्या सगळ्यांच्या हातून अशाच पद्धतीने होत राहावी ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आपण साजरा करून या मीटिंगमध्ये बसतो. संविधानाचं वाचन आपण केलं, त्या संविधानाचं वाचन कशा करता की ह्या आपला जो पवार साहेबांचं ध्येय धोरण आहे, विचार आहे, संकल्पना आहे, ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आजच्या दिवशी मी तुला सगळे सांगेल, जास्त काही बोलणार नाही, पण की आजच्या दिवशी हे सांगेल की महाराष्ट्राला राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा नाही. लोक अपेक्षेने राष्ट्रवादीकडून पाहत आहे, पवार साहेबांकडून पाहत आहे आणि पवार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन, डोंगरदऱ्यामध्ये जाऊन आपल्या राष्ट्रवादी सेना रोवला पाहिजे. त्या कार्यकर्त्यांना, तिथल्या जनतेला आपले विचार सांगितले पाहिजे. लोक आपल्यामध्ये येणार आहे, येणार आहे, भरपूर येणार आहे, फक्त आपण पुढे निघा. आपल्यावर चत्रा दिला गेली, यात्रा दिला गेली आणि पवार साहेबांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यांनी कार्य करावं. सगळ्यांनी आजच्या दिवशी मी एवढं पवार साहेबांचं वंदन काही शिकलो, सगळ्यांची प्रगती हो आणि सगळ्यांनी हाताला घेऊन काम करावं. जे निवडणूक आली, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाची एक पूर्ण देशामध्ये शेतकरीचा नेता म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. आज आपण 10:10 आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपण आज झेंडावंदन केलं, संविधान वाचलं आणि आदरणीय पवार साहेबांच्या या 24व्या राष्ट्रवादी स्थापना दिनानिमित्त आज आपण आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, मंच, सर्व पूर्ण तालुक्यातून आलेले विविध पदावर कार्यरत करत असलेले आपले राष्ट्रवादी पक्षाचे सर्व अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व प्रांतांचे अध्यक्ष यांच्या सर्वांचे मी या दिनानिमित्त हार्दिक स्वागत करतो. आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाला 24 वर्ष झाले. आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब यांनी आपल्या देशासाठी काय दिलं, महिलांसाठी काय दिलं, शेतकऱ्यांसाठी काय दिलं हे एक पुस्तक तयार झालं तर झंझूदादा नक्कीच सर्व कार्यकर्ते त्याचा अभ्यास करतील. इतकं केलेलं आहे की मी म्हणतो जर पुढे आणखीन हे 10 वर्ष देशाचे वाया गेले, कृषी मंत्री जर पवार साहेब असते हे कपाशी 8-15 हजार रुपये घेतले असते. शेतकऱ्याला लंब करण्याचं या 10 वर्षात जे काम झालं, नक्कीच शेती हे व्यापारिक एक व्यापारीकरण इंडस्ट्री निर्माण झाली असती जे आज लोक मनानं खचले. शेती अमाम्याच्या झाडका माणूस शेती बटाईनं देऊन नाही तर विकेजक याच्यात जे तयार झालं या 10 वर्षामध्ये हे आज शेतीचे भाव डबल झाले असते आणि शेतीच्या मालाला एक व्यापारीकरण आणि चांगल्या पद्धतीनं जे आज अंबानी अदानी हे जे तेलाचे भाव आत्ता या 2 महिन्यामध्ये 120 रुपयाचं तेल 80 रुपये कॉटन वॉशचे भाव झाले, हे फक्त कशामुळे या अदानीची एवढी मोठी रिफायनरी आहे
की 3 महिने तेल भारताले पुरीन एवढा स्टॉक तो ठेवू शकतो एवढी मोठी रिफायनरी नाही. जेव्हा तेजी करायची माल रोकून धरायचा माल घ्यायचा मंदीमध्ये आणि माल न सोडता तेजी आणायची हे जे देशामध्ये चालू आहे नक्कीच पुढच्या पिढीसाठी फार मोठं घातक आहे. म्हणून 2024 मध्ये आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करणं त्यांनी केलेले कामं हे आपण जनतेपर्यंत प्रत्येक कॉर्नर सभा घेऊन सांगणं हेच राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आपण साजरा केल्याचं कौतुक होईल. पवार साहेबांच्या कामाबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे. महिलांच्या बाबतीत त्यांनी जे निर्णय घेतले 50% आरक्षण दिलं शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं शेपीटी बियाणं आज आपण पाहतोय हे फक्त आदरणीय पवार साहेबांची देण आहे. त्यावेळेला जी टेक्नॉलॉजी आहे ते जर असतं आज BGT चालू आहे दिगंबर दादा BG4 आली असती म्हणजे निंद्याचं बी काम नाही गुलाबी बोंड आलेली फवारा मारायचं बी काम नाही. एवढ्या प्रकारचं उत्पादन उद्या ना भाव साधार बी भेटला असतं शासकीय किमतीनुसार पण उत्पन्न जर 10 क्विंटलच्या ऐवजी 25 क्विंटल उत्पन्न काढणारे शेतकरी तुम्हाला दाखवतो मी आजही इतके मेहनत शेणखत टाकून काल एकच शेतकरी आला हे व्हरायटी 2 एकरांमध्ये 42 क्विंटल झाली म्हणे भाऊ म्हणे काऊन तर 10 ट्रॅक्टर शेणखत टाकलं म्हणे 2 चक्र. आता ठीक आहे असे शेतकरी कमी आहे परंतु असेही शेतकरी आपल्याकडे उत्पादन काढणारे शेतकरी इतका कष्टाळी माणूस आहे लोकांपर्यंत आपण सांगणं गरजेचं आहे. नाथापूर्णी आपल्याला सांगितलं मौतीच्या ठिकाणी बसले की बोला लग्नाच्या ठिकाणी बोला पिपळा खाली बोला वडा खाली बोला मंदिरावर बोला. आता आमच्या गावातली तर अशी परिस्थिती सगळे मंदिर त्याने इकत येऊन टाकणार पावती पुस्तकं खिशातच राहता बिना रजिस्टर नंबरचे 7-8 उधारी पुस्तकच घेऊन फिरता आणि जसं उधारी मागतात दिगंबर दादा तसे पैसे मागतात. आणि सार्वजनिक कार्यक्रमात जर विरोधी माणूस असला तर त्याचा अपमान करायला सुद्धा करे तुला मंदिराला वर्गणी करून गेल दिखवून दिलेली खरे जम्मा बरोबर आहे का अशी परिस्थिती आहे. भाजपचे एक उदाहरण दिलं तुम्ही ना गाव गावे असे म्हणून शेतकऱ्यांपर्यंत जाणं परिस्थिती चांगली आहे. शेतकरी वर्ग नाराज आहे म्हणून ते निवडणुका लावतानी या राष्ट्रवादी पक्षाच्या 24व्या स्थापने दिवशी बोलण्यासारखं भरपूर आहे. बोलणारे सर्व नेते आहे आणखीन ते बोलतील मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या राष्ट्रवादीचा झेंडा जामनेर तालुक्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रात जामनेर तालुक्यात सहित लागो हीच परमेश्वराला प्रार्थना. आज 10 जून 1999 साली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याचं औचित्य साधून आज वर्धापन दिनासाठी कमलेश सर्वांचे नेतेमंडळी कार्यकर्ते बंधूंनो आज या दिवशी आपण जर खरं बघितलं ज्यावेळेस साहेबांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी प्रत्येकाला असं वाटलं होतं की हा पक्ष काही थोडं दिवस टिकेल किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षात विलीन होईल. परंतु सर्वांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण देशाच्या जनतेला की पवार साहेबांनी काढलेला पक्ष हा कधी संपू शकत नाही आणि त्याचं आपण आज उदाहरण बघतोय. साहेबांचं कार्य जर बघितलं भाऊंनी याची उत्तम प्रमाण मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं शेती क्षेत्रामध्ये साहेबांचा कोणी हात धरू शकत नाही. आजचे कृषीमंत्री कोण आहे हे कुणाला माहीत नाही त्याचं नावसुद्धा माहीत नाही. साहेब ज्यावेळी कृषीमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी ज्या शेतकऱ्यांनी जो माल पिकवला आपल्या भारतामध्ये तो जर माल जास्त झाला तो माल निर्यात कसा होईल याचा प्रयत्न साहेबांनी केलेला आहे. आजची काय परिस्थिती आहे आज या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये कापूस पिकलेला आहे. कापूस पिकलेला असताना या मोदी सरकारने बाहेर देशातून कापूस आपल्या देशामध्ये आणला म्हणजे या शेतकऱ्याची या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे इतकं निर्लज्जपणाचं काम जर कोणी केलं असेल तर मोदी सरकारने केलेलं आहे. आपल्याला हे जनतेमध्ये जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. आज आपण बोलत नाही भाऊंनी सांगितलं की ना की आपण चौकात असेल कुठे पारावर असेल रोडमध्ये असेल लोकांनी बोललो पाहिजे. लोक लगेच विसरून जातात लोकांची सवय झालेली आहे. आता काय आता तरी त्यांच्या बातम्या सुरू होऊन गेल्या की तेलाच्या किमती कमी होणार आहे गॅसच्या किमती कमी होणार आहे आता पुढे निवडणूक येत आहे मग हे पण बोललो पाहिजे का. तरी आतापर्यंत 5 वर्ष तुम्ही जनतेला लुटलं जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही गोळा केले आणि आता समोर डोळा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवायचे वेगवेगळे काहीतरी बोलायचं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचं कार्य चाललेलं आहे. आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. आणि आपण वेळात वेळ काढून सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते आमच्या ताई आताचा जर आपण वेळ बघितला सर्वांना शेतीचे खूप कामं आहे ठिबकची कामं चाललेली आहे त्यामुळे सर्व तालुक्याच्या कार्य पदाधिकाऱ्यांच्या आव्हानाला
साथ देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.